नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करते. खूप जणांची रिक्वेस्ट होती, जे धनश्रीचं मी ब्लाऊज शिवला आहे त्याचा कटिंगचा व्हिडिओ पाहायचा होता, कारण शिलाईचा ऑलरेडी तुम्ही पाहिलाय. प्रिन्सकट कलमकारी आणि स्लीवलेसवाला मेन काय झालेला, त्यावेळेस मी शूट केलेला पण तो माझ्याकडून काही ह्याच्यामुळे डिलीट झालेला. तर तुमच्या खूप जणांची रिक्वेस्ट होती, तर सविस्तर हा व्हिडिओ आहे त्याचा. तर आधी सगळ्यात माप आधी सांगते. उंची आहे 14.5 इंच, छाती आहे 36, शोल्डर 15 इंच आणि कमरेचा भाग आहे तो 28 कमरघेर, आणि गळा जो आहे गुरुंदी आहे 3.5 इंच आणि गळा खोली आहे 4 इंच आणि मुंडा आहे 6 इंच. हे त्याचे सविस्तर माप आहेत. हे 36 मापाचा प्रिन्सकट स्लीवलेस ब्लाऊज आहे, धनश्रीसाठी शिवला होता तोच आहे. परफेक्ट त्याच मापाने मी कटिंग दाखवते. शिलाईचा व्हिडिओ खूप जणांनी तुम्ही पाहिला आहे, तर आता कटिंगचा व्हिडिओ सविस्तर पहा. सगळ्यात आधी हा जो पेपर आहे सिंपल असा पेपर आहे त्याचं मी डबल घडी घातलंय. उंची पाय दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये उंचीमध्ये 1 इंच वाढवायचा आहे आणि हा बंद भाग आहे आणि हा माझ्याकडचा जो आहे तो ओपन भाग आहे. तर सगळ्यात आधी आपण एक काम करूया, ह्याची जी उंची आहे मी त्याच उंचीने कट करून घेतलाय, म्हणजे 14.5 उंची आहे. तर मी बरोबर 15.5 वरती हा मार्क घेतलाय. त्यानंतर हे आपणाला बघायचंय, छाती आहे 36, तर त्याचा चौथा भाग येतो 9 इंच. आणि तुम्हाला शिलाईला मार्जिन तुम्ही 1.5 इंच ठेवू शकता किंवा 2 इंच ठेवू शकता. मी 1.5 इंच ठेवते, पण तुम्ही नवीन असतील तर तुम्ही 2 इंचावरती ठेवू शकता. तर सगळ्यात आधी हे मी मार्क करून घेते, कारण हे जे आहे हे महत्वाचं आहे की तुम्ही हा जो माप टाकताय तो सगळ्यात आधी आपणाला मार्क करून घ्यायचा आहे. साधा तुमच्याकडे स्केल असेल, टेप असेल, त्याच्याने तुम्ही मार्क करून घेऊ शकता. तर मी हे सगळ्यात आधी चॉकने मार्क करते, कारण पेनने मी केलं आणि कमी जास्त झालं काय तर मला ते चेंज करता येणार नाही. तर हा जो आहे तुम्ही आत्ताही कट करून घेऊ शकता किंवा नंतरही करून घेऊ शकता. तर मी एकदा हा चेक करून घेते की व्हिडिओमध्ये कसा दिसतोय, कारण काय आहे कॅमेरा ॲडजस्ट करण्यामध्ये पूर्ण व्यवस्थित दिसतो की मार्किंग दिसतं की नाही ते मेन महत्त्वाचं आहे. थोडंसं मार्किंग मला फेंट वाटतंय, तर मी हा बॅक साईडचा आधी कटिंग दाखवते. तर हा जो मार्किंग आहे मी पेनने परत एकदा ड्रॉ करून घेते. प्रिन्सकट स्लीवलेसवाला हा ब्लाऊज आहे. तर आत्ता मार्किंग दिसतं का? तर हा बरोबर मी मार्क करून घेतलाय. तर मी माप सविस्तर सांगितलेत. शोल्डर हा घेतलेला माप आहे, तिला मी गिफ्टमध्ये पाठवलं होतं पण ऑलरेडी मला तिचे माप माहिती होते. तर 15 शोल्डर आहे, तर 7.5 वरचे आपणाला मार्क करून घ्यायचं आहे. तर मी हा ह्याच्यात तुम्हाला हे मार्किंग जे आहे ते स्पष्ट दिसते. तर बरोबर 7.5 आणि इथे मी गळा रुंदी जी आहे ती 3.5 सांगितली आहे तुम्हाला की बरोबर तिथं मार्क करून घेणार आहे. सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपणाला बॉक्स बनवायचा आहे. तर इथं गळा खोली आहे ती बरोबर 4 इंचावरती. मी माप कसे टाकते ते पहा. आणि हे जे आपलं आहे मुंडा, ह्याच्यात कमी जास्त होऊ शकतो, अंगावरचे माप घेतात त्याच्यावरती आहे. पण 36 आणि हा जो प्रिन्सकट असतो शोल्डर जास्त असलेला, तर त्याला 6 मुंडाखोली बरोबर होते. तर आधी सगळ्यात आधी आपण ह्याच्याने स्केलने हे सगळं व्यवस्थित आधी मार्क करून घेऊया. व्हिडिओ कदाचित मोठा होईल पण मी सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे स्किप न करता पहा. आणि हा जो पूर्ण आहे इथं आपण ह्यालाही मार्क करून घेऊया. हे बॉक्सेस बनवणं खूप गरजेचे असतात, तुम्ही शिकताय तेव्हा किंवा असंही प्रॅक्टिस करताना. तर हा इकडे जो आहे इथे हा आपण व्यवस्थित बॉक्स बनवून घ्यायचा आहे, कारण गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून थोड्याशा चुका झाल्या होत्या म्हणून मी तो अपलोड नाही केला. मी खूप सविस्तर ह्याच्यामध्ये छोट्या गोष्टी सांगत आहे, तर तुम्ही लक्ष देऊन बघा. आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर तर आवर्जून करा, कारण कोणी ना कोणी तुमच्यात शिकणारे असतील तर त्यांना तो उपयोगाला होईल. तर आधी आपल्याला बोटनेक करून घ्यायचा आहे. तर बोटनेक करताना नॉर्मली राऊंड असतो, त्याच्यापेक्षा थोडासा हे आहे. तर मी तर 1/4 इंचावरती मार्क करते. बोटनेक
सगळ्यांची पद्धत वेगळी असू शकते बोटनेकची पण, आणि ह्याला आपल्याला शेप द्यायचं आहे. तुमच्याकडे शेप द्यायची अगर हे असतील तर तुम्ही तसं देऊ शकता, मला प्रॅक्टिस आहे तर मी अंदाजे हा असा शेप घेते. तर तुमच्या लक्षात येत असेल की हा बोटनेकचा शेप असा आहे, आणि राऊंड असेल तर तो असा येतो. तर हा हे झालं, आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता, कारण हा फुल जो शोल्डर आहे तो माप टाकलेला होता मी 7.5 इंच म्हणजे 15 इंचाचा हाफ असा. तर त्याच्यामध्ये आपणाला स्लीवलेसला इथे तुम्ही पाऊण अर्ध्यातला पण अर्धा इतका शिलाई मार्जिन तुमचं जाऊ शकतं, ह्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं. आणि ही शोल्डरची जी पट्टी आहे तुमची ती जास्तीत जास्त 3 इंचाची किंवा 2.5 इंचाची तुमच्यावरती आहे. तर मी धनश्रीला जो शिवलेला तो बरोबर 3 इंचावरती ठेवला होता, आणि इकडे पण हे केलं होतं इतकं. तर हा जो आहे शिलाई मार्जिनमध्ये हा एवढा जास्त ठेवण्यात येतो, कारण तुम्ही कटिंग करताना किंवा हे होताना थोडंसं होऊ शकतं, नंतर तुम्ही कटिंग करताना करू शकता. बऱ्याच गोष्टी मी कटिंग जेव्हा शिवते तेव्हा पण सांगितलं, तोही व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल. ते झालं. खालचा जो मार्किंग आहे शर्टचा आपला, तो इथून मी बरोबर 4 इंचावरती मार्क करते कमरेचा, आणि इकडंही 4 इंचावरती मार्क करून घेते. हे आपण घ्यायचं आपल्याला सगळ्यात आधी. आणि तिचा कमरेचा भाग जो होता तो 28 चा 4th भाग येतो 7 इंच, आणि टक्सला 1 इंच जाणार आहे, आणि 2 इंच ही जी आपण एक्स्ट्रा मायासाठी ठेवले ते आहे. तर इथून मी परत एकदा तुम्हाला हे जे 9 इंचावरती बरोबर मार्क करून घेतलाय, आणि 1.5 इंच मार्जिन ठेवलंय. तर ते आपण आधी स्केलने ते पूर्ण हे मार्क करून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता बरोबर 9 इंच, आणि इकडं हा 1.5 इंच. कमी जास्त असेल तुम्हाला 2 असेल तर 2 ठेवू शकता. तर हा जो एक्स्ट्रा शिलाईचा भाग पार्ट आहे तोही मार्क करून घ्यायचा आहे आपणाला. मी जसं शिवते जसं कटिंग करते तशा सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. आणि इथे 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, 1 किंवा पाऊण किंवा 1.5 इंचाचा. तर मी इथे 1.5 इंचाचा टक्स घेते. तर बरोबर इथं आपणाला इथे आणि इथे असा मार्क करायचा आहे, आणि हा पाठीमागचा जो आहे तो भाग जॉईंट करून घ्यायचा टक्ससाठी. कारण काय ह्याचा अगर चेस्टचा भाग जास्त असेल, बसचा भाग जास्त असेल, आणि कमरेचा भाग जरा कमी असेल खूप, तर हा टक्स जास्त येतो. नंतर 1 इंचाचा पण इनफ होतो म्हणजे नॉर्मली अगर ह्याच्यामध्ये. तर आत्ता ही अगर 30 असेल तर मी 1 इंचावरती घेतला असता. मी तेही मार्क करते. शक्यतो मला वाटतं हा फक्त बॅक साईडचाच मी कटिंग दाखवू शकते, कारण हा व्हिडिओ मी सविस्तर बनवत आहे. तर जो धनश्रीचा हे केलेला तो सेम मापाचा आहे. इथं कॉर्नरला 1 इंचाचा मी मार्किंग करून घेतला, आणि ह्याला मी शेप देते. बरोबर हा पाठीमागचा भाग झाला. त्यानंतर गळा जो आहे तिचा डिझाईनचा गळा होता बॅक साईड तुम्ही पाहिला असेल, तर तुम्ही इथं पाहू शकता. इथे मी 1.25 इंचावरती बरोबर एक डॉट देणार आहे, त्यानंतर 6 इंचावरती एक डॉट देणार आहे, आणि बॅक साईड हा आपला ओपन हुकचा आहे. आणि हा इकडे जो आहे इकडे गळा जो आहे तो तुम्हाला खूप ब्रॉड हवा असेल किंवा जास्त हे असेल आणि कमी असेल तर तुम्ही 3 वरती करा, पण जो धनश्रीचा शिवलेला आहे तो 3.5 इंचाचा आहे, कारण तिचाच खूप जणांना माप हवा होता म्हणजे सेम तसा. हा गळा तुम्ही जास्तही ठेवू शकता. तर मी इथे परत 1/2 इंच वाढून घेते त्याच्यामध्ये, आणि ह्याला असं मार्क करते. आणि हा जो आहे बरोबर असा क्रॉसमध्ये हा सेम गळा आहे, सेम पेपर आहे तिचा जो कटिंग केलेला आहे माझ्याकडे तोच माप आहे, आणि हा ओपन केला आहे. तर पूर्ण असा सविस्तर मी पाठीमागचं तुम्हाला मार्किंग दाखवलं. प्रिन्स कटचा हा बॅक साईडचा बोट गळ्याचा डिझाईन असा असलेला हा ब्लाऊजचा पेपर कटिंग आहे. तर तुम्ही पाहू शकता मार्किंग कसं केलं आहे ते. सगळ्यात आधी मी काय केले ते एकदा सविस्तर सांगते,
कारण खूप जण जे नवीन असतात ना त्यांना ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी समजत नाहीत त्याच्यामुळे. तर सगळ्यात आधी आपणाला हा उंची घेतलाय, त्याच्यानंतर हा चेस्टचा जो भाग आहे ते आहे, त्याच्यात काय वाढवून घ्यायचं ते सांगितलं किती इंच वाढवलं. त्याच्यानंतर आपणाला शोल्डर, मग मुंड्याचं माप टाकलंय, मुंड्याचा बॉक्स बनवून घेतला, गळ्याचा बॉक्स बनवून घेतला, गळ्याला शेप दिलं, मुंड्याला शेप दिलं, पाठीमागच्या गळ्याला शेप दिला आणि पाठीमागे टक्सला शेप दिला. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे की तुम्ही शोल्डर क्रॉस घ्यायचं का किंवा नाही, तर शोल्डर तुम्ही अर्धा इंच हे करू शकता, जास्त नाही घ्यायचं आपणाला. अर्धा इंचावरती मार्क केलंय कारण शोल्डर जसं माप घेतो ना त्याच्यावरती कळतं. तर हा बरोबर येते, हा असा जॉईंट करून घ्यायचा आहे. तर मी पूर्ण मार्किंग करून घेतलाय आणि हा आता कट करून घेणार आहे. तर मेन जो आहे हा बॅक साईडचा पेपर कटिंग दाखवत आहे, म्हणजे पूर्ण सविस्तर तुम्हाला, आणि फ्रंट साईडचा तो व्हिडिओ मी कदाचित वेगळा करेल. कारण काय आहे, एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं तर तुमच्याही लक्षात येणार नाही आहे. कारण हे फक्त सिम्पल मला दाखवायचं होतं आधी, पण नंतर मी हे केलं की सगळ्यांना धनश्रीचाच पाहायचा होता. तर हा बॅक साईडचा तिचा जो ब्लाऊज आहे त्याचा हा कटिंग आहे, फ्रंट साईडचा सेकंड पार्ट मध्ये, आणि शिलाई तर तुम्ही पाहिलेलेच आहे. तर हे आधी सगळ्यात आधी मी कट करून घेते. तुम्ही खूप प्रॅक्टिस करत असतील आणि तुमचं हे व्यवस्थित असेल तर हा जो आहे हा तुम्ही शिलाई मार्जिन कमी ठेवू शकता, पण शक्यतो शिलाई करताना थोडंसं मागे पुढे होऊ शकतं म्हणून मी शोल्डर मध्ये थोडंसं जास्त ठेवते. पण हा इथला मी एवढाच ठेवते कारण इथंच आपणाला शिलाई घ्यायचं आहे. ह्याच्यात तुम्ही जास्त अगर शिलाई घेतला तर तुमचा डिझाईन खराब होऊ शकतं. तर आता मी तुम्हाला हा कटिंग केला, तर आता गळा कटिंग करून घेते पूर्ण. तर मला पेपर असा करावा लागेल आता. बोटने कमीत कमी 3-3.5 इंचाचा हे असू शकतो, आणि हे जे आहे मागचा हा इथला तुम्ही 4 ठेवू शकता, पण 3.5 इंच इनफ आहे मग शोल्डर आणि मापावरती स्लीवलेसच्या ह्याच्यावरती. आणि हा मागचा डिझाईन मी थोडासा आकले त्याच्या अलीकडे कटिंग करते, कारण ते तुम्हाला पेपरचे जे मार्किंग आहे ते दिसले पाहिजे, किंचित जास्त पण नाही. आणि हा तर हा बॅक हुक आणि इथे पण हे आहे ह्याला, तर मी आता इथून ओपन करून घेते. आधी मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, मग त्यानंतर मी ओपन करून घेते. तुम्ही पाहू शकता हा बॅक कसा आहे. पाहिल्यानंतर ह्याच्यात गळा खूप छोटा वाढतो, पण जेव्हा आपण शिलाई करू ना तेव्हा तो गळा व्यवस्थित तेवढा मापाचा निघतो. तर हे बॅक साईड मी ओपन करून घेते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक साईडचा प्रिन्स कटचा फक्त बॅक साईडचा पार्ट दाखवलाय, जो धनश्रीचा मी शिवलाय त्या डिझाईनमधला. तर फ्रंट साईडचा जो आहे तो सेकंड पार्टमध्ये येईल व्यवस्थित, कारण ह्याच्यामध्ये फक्त गळा दाखवायचा असता तर मी फक्त तेच दाखवलं असतं, पण मी मागचाही गळा दाखवला आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी ह्याच्यामध्ये सविस्तर सांगितल्या. तर तुम्हाला हा कटिंगचा बॅक साईडचा व्हिडिओ समजला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, आणि शेअर करा आवर्जून कोणी तुमचे नवीन शिकणार असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.